संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या जन्मास 750 वर्ष पूर्ण झाली। या जन्म महोत्सवी वर्षाची सांगता आणि 791 जन्म महोत्सवी वर्षात पदार्पण या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ समाधी संस्थांतर्फे राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। मंगळवार दिनांक 19 रोजी याचा उद्घाटन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, तर 26 मार्च रोजी या कार्यक्रमाची सांगता होईल। त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ संस्थांच्या प्रांगणात हा सप्ताह संपन्न होत आहे। विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीने अधिकृतरित्या तयार झालेल्या संत निवृत्तीनाथांच्या अभंग गाथेच्या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। अध्यक्ष निलेश गाढवे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सदर सप्ताहाची व गाथा प्रकाशनाची संकल्पना स्पष्ट केली। आणि विश्वगुरूंचा 791 जन्म महोत्सवामध्ये पदार्पण हा एक आगळा वेगळा सोहळा वेगवेगळ्या अंगाने वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण याच काळामध्ये आणि याच दिवशी आपण विश्वगुरूंच्या प्रवेश महाद्वाराचं भूमिपूजन आज सर्व प्रमुख मान्यवरांच्या आणि आध्यात्मिक वारकरी संप्रदायाच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न केलेलं आहे। आपण जर बघितलं विश्वगुरूंचा मुख्य गाभारा जो आहे पूर्ण पाषाणातला, त्यानंतर त्या ठिकाणी संष्टपूर्ण आहे असं म्हणायला हरकत नाही। हा सोहळा करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही 15 दिवस तो सोहळा पुढे घेतला, परंतु विश्वगुरूंना हे करून घ्यायचं होतं की 750 वर्षाची सांगता आणि 791 वर्षामध्ये जन्म महोत्सवाचं पदार्पण या निमित्ताने हा सोहळा संपन्न होणे कदाचित विश्वगुरूंच्या मनात असेल। उपस्थित गुणीजनांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला। संस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य अमर ठोंबरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ऍडव्होकेट सोमनाथ घोटेकर यांनी केले। या भव्य दिव्य सप्ताहासाठी जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील वारकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन निवृत्तीनाथ संस्थेच्या वतीने अध्यक्ष निलेश गाढवे, ऍडव्होकेट सोमनाथ घोटेकर, विश्वस्त तथा प्रसिद्धी प्रमुख प्राचार्य अमर ठोंबरे, नारायण मुठाळ, ह प प जयंत महाराज गोस्वामी, राहुल महाराज साळुंके, ह प प कांचनताई जगताप, श्रीपाद कुलकर्णी, माधवदास राठी, नवनाथ गांगुर्डे आदींनी केले आहे। एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।